रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांचं कार्यकर्तृत्व अपरंपार आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरता 25 मूर्तींचं वाटप आमदार प्रणिती शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल, शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, माजी नगरसेवक सुरेश पाटील, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, मनोज अलगुलवार, बाळासाहेब शेळके, संयोजक चेतन नरोटे, पृथ्वीराज नरोटे, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळ्ळी, सागर पिसे, जयवंत सलगर, माणिक नरोटे, अक्षय वाकसे, अमोल देवकते, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह इथं करण्यात आलं. यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी, ढोल, ताशा, हलग्याच्या आवाजानं जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. काही 2 दिवसांमध्ये आपण जयंती साजरी करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील चेतन भाऊ आणि पृथ्वी सर्व मंडळांना या ठिकाणी अहिल्याबाईंची मूर्ती वाटप करत आहेत. अभिमान वाटतो की जेव्हा आपण महाराष्ट्राचं किंवा या देशाचं नाव घेतो किंवा मराठी माणसाचं नाव घेतो तेव्हा अहिल्याबाई, सावित्रीबाई, रमाई आणि जिजाऊ या 4 स्त्रियांचं नाव नेहमीच स्मरण करतो.